परिषदेच्या प्रकरणावरती आज सुनावणी आहे. नेमकी राष्ट्रवादी कोणाची याच्यावरती सुनावणी मागच्या काही दिवसापासून पार पडते आहे. आज काय काय होऊ शकतं हे आता काय होणार हे निवडणूक आयोग ठरवेल. परंतु आमचा असा दावा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह हे आमचं अजित पवार गटाचं आहे असा आमचा दावा आहे. आणि त्यासाठी सिद्ध करणारे अनेक पुरावे आम्ही जवळजवळ ट्रकभर पुरावे आम्ही दिलेले आहेत निवडणूक आयोगाकडे. आणि त्यामुळे आमची खात्री आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह घड्याळ हे आमच्या अजित पवार गटाला मिळेल. काल कॅबिनेटची बैठक झाली आणि या कॅबिनेटमध्ये गँगवॉर झाला असा आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा काही मुद्दे असतील त्याच्यावरून दोन मंत्र्यांमध्ये खडाजंगी झाली, एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न असा काही मंत्र्यांनी केला असा सुद्धा आरोप केला आहे. निकालच खोटा आहे असा कोणताही वाद झाला नाही आणि अशा पद्धतीचं वक्तव्य केलं गेलं नाही ही चुकीची माहिती दिली गेलेली आहे. फक्त सामंजस्यानं आपला हा जो मराठा आरक्षणाचा विषय आहे सगळ्याच मंत्र्यांनी संयमाने बोलावं अशा सूचना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सगळ्या मंत्र्यांना दिलेल्या आहेत. कसल्याही प्रकारचा वाद झालेला नाही असं जर संजय राऊत सिद्ध करू शकले की बाबा अंगावर धावून बिळून गेले तर मी आम्ही मंत्रिपदाचा राजीनामा देऊ. सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळेल ही फक्त अफवा आहे असं मुख्यमंत्र्यांनी काही स्पष्टीकरण दिलेलं आहे का? कारण ओबीसीच्या मुद्द्यावरून छगन भुजबळ यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे की जर मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जात असेल तर ओबीसी आरक्षण. अजिबात तसं मुख्यमंत्री म्हणाले नाहीत आणि भुजबळही म्हणाले नाहीत. ज्यांना कुणबी प्रमाणपत्र खरोखरच आहे त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं आणि त्याला ओबीसीच्या आरक्षणाचे फायदे द्यायचे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षणाला आरक्षण द्यावं अशी सगळ्यांची मागणी आहे आणि ती आता क्युरिटिव्ह पिटिशन जे आपलं सुप्रीम कोर्टात आहे त्यासाठी आम्ही फार मोठा जोर लावलेला आहे. सरकार कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी राज्यभरामध्ये मोहीम राबवते, प्रशासकीय यंत्रणा काम करते आणि ब्लड रिलेशनमधील अनेकांना हे प्रमाणपत्र मिळत असल्यावरती सुद्धा भुजबळ आक्षेप घेत आहेत की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर कुणबी प्रमाणपत्र दिलं जात असेल तर ती आकडेवारी वाढेल आणि त्यामुळे असं भुजबळ साहेब म्हणाले नाहीत. ज्यांना खरोखरच ज्यांची कुणबी दाखले आहेत, ज्यांची वंशाळ आहे, रक्ताचे पुरावे आहेत आणि जातीचा दाखला मिळणं आणि त्याची व्हॅलिडिटी होणं ही एक प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेमधून ज्याला मिळतील त्याचा तो अधिकार आहे ओबीसीचं आरक्षण मिळण्याचा. त्याबद्दल कोणताही वाद नाही. अतिशय सामंजस्यानं मीटिंग झाली, बैठक पार पडली. कृपया गैरसमज आपण करून घेऊ नये. ललित पाटील प्रकरणाचा अहवाल आपल्यापर्यंत आला आहे का आणि नेमकं काय त्याच्यामध्ये? मी कालच सांगितलं हा अहवाल प्राप्त झालेला होता आयुक्तांच्याकडं. आमचे सचिव थोडे रजेवर गेलेले होते, दोन दिवसात तो प्राप्त होईल आणि तात्काळ त्यावर आम्ही कारवाई करू. संजय राऊत यांनी एक आरोप केला आहे, शेवटचा प्रश्न, इलेक्शन कमिशन हा भाजपचा पोपट आहे आणि त्याप्रमाणे काम करतं असं म्हटलं आहे, त्यामुळे त्यांच्याकडून फारशा अपेक्षा उरल्या नाहीत असंही ते म्हणत आहेत. आता संजय राऊतांना लक्षात आलं असेल की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची बाजू ही सत्य आहे, त्यामुळे ते कदाचित म्हणत असतील.